बीड न्यूज 24। आज आपण आलो आहोत वडवणी शहरापासून जवळच असलेल्या मामला तलावाची पाहणी करण्यासाठी। या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून सततधार पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आपणात नुकसान झालंच आहे, पण त्याच पद्धतीने वडवणी तालुक्यातील जेवढे नदी नाले वडे वसांडून वाहत असल्याचे चित्र आपल्या पाहण्यास मिळत आहे। आपण पाहू शकता की वडवणीपासून जवळच असलेले हे मामला धरण आहे आणि हे गेल्या अनेक वर्षापासून एवढ्या मोठ्या पद्धतीने भरलेलं नव्हतं आणि ह्या ठिकाणी पाहू शकता की आपल्याला पाहण्यास मिळत आहे। हे धरण गेल्या अनेक वर्षापासून कोरडं ठाण होतं आणि यावर्षीच्या जास्तीच्या पावसामुळे या धरणाला मोठा महापूर आला असल्याचं चित्र आपल्याला पाहण्यास मिळत आहे। पण यावर्षीच्या जास्तीच्या झालेल्या पावसामुळे वडे नाले नद्या यांना मोठ्या प्रमाणात पाणी साठा झालेला आहे, पण प्रशासनाने या तलावे नदी नाले ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाणी आहे या ठिकाणी प्रशासनाने जाऊन भेटी देऊन त्या ठिकाणचं चित्र पाहायची गरज आहे। काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वीच एक आपण घटना घडली होती की एक दोन व्यक्ती लहान मुले या तलावामध्ये बुडून वाहून गेले होते, तसंच ती प्रत घटना होऊ नये यासाठी वडवणी तालुक्यातील सर्वच तलावांची पाहणी प्रशासनाने करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना सतर्क राहणं सांगणं सूचना देणं हे करणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे, जेणेकरून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही अशी दक्षता घेऊन या प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या नागरिकांना सूचना देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे। बीड न्यूज 24 सतीश सोनवणे। Hadi. Hadi.